मी आज या संभाजीनगर शहरात आलेलो आहे. महाराष्ट्र दिन आज आपण साजरा करत आहोत. आजचा दिवस म्हणजे अतिशय पवित्र दिवस आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असा दुहेरी कार्यक्रम आजच्या या दिवशी असतो. त्यानिमित्त मी सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. पुढचा सर्व काळ त्यांना आनंददायी जावो अशा माझ्या मनापासून शुभेच्छा. आज शहरातलं वातावरण थोडं वेगळं आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सभा घेत आहे. शिवसेनेचं हिंदुत्व, शिवसेनेचा हा गड कसं बघताय सगळीकडे? प्रश्नच नाही. हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला औरंगाबाद पासून संभाजीनगर अशी एक प्रकारची मुक्तता दिलेली आहे आणि ते सर्व संभाजीनगरवासीय अभिमानाने ती आठवण जतन करत आहेत. त्यामुळे इकडचं जे शिवसेनेचं हिंदुत्वाचं नातं आहे ते अभेद्य आहे आणि ते पुढे तसंच कायम राहील याच्यामध्ये काहीही मला शंका नाही. आता कोणी काही नवे नवे कार्यक्रम घेत आहेत ते किती दिवस टिकतात ते बघायचं. कारण आधी मराठी मराठी होतं, आता हे भोंगाभोंगा आहे. एक मला माहिती आहे की भोंगा आणि कमळाचं नातं होतं, आता भोंगा आणि कमळाचं झालेलं आहे. पण हा भोंगा कमळाला किती त्रास देतो ते सुद्धा पुढच्या काळामध्ये कळेल. सुपारी सभा अशा महाराष्ट्रानं खूप पाहिले आहेत आणि त्यामुळे हा विषय आणखी किती दिवस टिकणार आहे ते सुद्धा बघायला जनता आणि त्याप्रमाणे मी सुद्धा उत्सुक आहे. थोडं वातावरण औरंगाबादचं काही नाही, वातावरण सगळं चांगलं आहे. बरोबरच आहे, कारण आतापर्यंत सगळी जी संकटं आली, अडचणी आल्या, त्याच्यामध्ये प्रशासनानं पोलिसांनी ह्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये उत्तम कामगिरी बजावलेली आहे आणि संकटातून जनतेला बाहेर येण्यास वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यामुळे बरोबर काळजी घेणं हे पोलिसांचं कर्तव्यच आहे. त्याप्रमाणे त्यांनी ती काळजी घेतलेली आहे. मला खात्री आहे की औरंगाबादच्या किंवा संभाजीनगरच्या या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही. इथली जनता तशी सुज्ञ आहे, सहकार्य देणारी आहे. कुणी किती चिथावणी दिली तरी जनता आपली डोकी भडकवून घेणार नाही. इथली शांतता कायम राहील. माझी तशी विनंती आहे, आवाहन आहे सर्व जनतेला की आपण जे बंधुभावाचं नातं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये संबंध मराठवाड्यामध्ये कायम ठेवलेलं आहे तेच पुढे आपल्याला त्याचं जतन करायचं आहे. त्यामुळे जनता सहकार्य देईल. कोण काय करतं त्याच्याकडे जनता अगदी चाणाक्षपणे बघत असते आणि त्याच्यातून काय बोध घ्यायचा तेवढा फक्त घेते. हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे. मनसे नेत्यांकडनं सातत्यानं मुख्यमंत्र्यांना एक सवाल केला जातोय की बाबरी मशीद पडली त्यावेळेला मग मुख्यमंत्री कुठे होते? वा, माननीय बाळासाहेबांनीच त्यावेळेला उद्गार काढलेले आहेत. ते इतिहास प्रसिद्ध झालेले आहेत की ही बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं सांगितलं. ते डगमगले नाहीत. अनेकांनी आज जे ह्या गोष्टींना हे देत आहेत, पाठिंबा देत आहेत, ते त्यावेळेला पळून गेले होते. कोणीही बाबरीचं पतन झालं त्याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नव्हतं. मग त्यात भाजप असेल, विश्व हिंदू परिषद असेल, संघ असेल, निर्णय नेते असतील, कारसेवकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, परंतु कारसेवकांनी जेव्हा कामगिरी बजावली तेव्हा ती जबाबदारी घेण्यापासून हात झटकले. एकटे शिवसेना प्रमुख खंबीरपणानं उभे राहिले आणि त्यांनी ठामपणे सांगितलं, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. त्या शिवसेना प्रमुखांचे आम्ही सगळे अनुयायी आहोत, शिष्य आहोत, भक्त आहोत. तीच भावना संबंध या संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात असल्यामुळे इकडचं वातावरण हे अतिशय शिवसेनेला प्रेमाचं आणि अनुकूल आहे. ह्याबद्दल आमचं आणि त्यांचं जे घट्ट नातं आहे ते कायम राहील असा मला विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.